निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. शिराळा तालुक्यातील निगडीचे पती पत्नी कोरोना पॉझिटिव्ह. सांगली जिल्ह्याचा कोरोना आलेख पुन्हा वाढू लागला. जिल्ह्याचा आकडा 22 वर. शिराळा तालुक्यातील निगडी गावचे पती पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्या 2 कोरोना रुग्णांची भर पडल्याने सांगली जिल्ह्याचा बाधितांचा आकडा 22 वरती पोहोचल्याने सांगली जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आलेख वाढतो आहे. दिनांक 14 रोजी मुंबईहून आले होते, पण निगडी गावच्या ग्रामस्थांनी त्यांना गावात घेतले नाही. अखेर वाळवा तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जांभुळणी येथे त्यांना क्वारंटाईन केले होते. मुंबईहून हे दोघे, त्यांची 2 मुले व मेहुणे असे 5 जण आले होते. आज या 5 पैकी दोघा पती पत्नींचा कोरोना चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय. त्यांच्या 2 मुलांसह मेहुण्याला संस्थात्मक क्वारंटाईन केल्याची माहिती नोडल अधिकारी संजय साळुंखे यांनी दिली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड, ग्रामीण रुग्णालयाजवळ, विटा.